सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील दुसरा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. खरंतर हा ही संपूर्ण यात्रा जी विवाह सोहळ्यानिमित्तानं होत असते त्या विवाह सोहळ्यातला अक्षता सोहळा जो आहे तो आजच्या दिवशी होत असतो. दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचा जो प्रतिकात्मक विवाह सोहळा आहे, योगदंडाचा आणि कुंभारकन्याचा विवाह सोहळा जो आहे तो सिद्धेश्वर मंदिरातील अक्षता कट्टा समती कट्टा या ठिकाणी पार पडत असतो. आणि आपण हिऱ्याबू वाड्यासमोर सध्या आहोत. खरं मानकरी असलेल्या हिऱ्याबू यांच्या वाड्यामध्ये मानाचे जे पहिले आणि दुसरे नंदीध्वज असतात त्या ठिकाणी सिद्धेश्वर भक्त जे आहेत त्या हातात बाशिंग घेऊन जे आहेत ते महाराजांच्या या नंदीध्वजांच्या पूजेसाठी येत असतात. खरं तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे अगदी पहाटेपासून हिऱ्याबू वाड्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश्वर महाराजांचा जो अक्षता सोहळा आहे तो साधारणतः दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या दरम्यान घडत असतो. राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी जी आहे ती या सोहळ्यामध्ये या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील, आमदार प्रणिती शिंदे असतील, यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील सगळे आमदार आणि लोकप्रतिनिधी देखील या सोहळ्याला हजर असतात. दुपारी 12 वाजता हा सोहळा होणार आहे. मात्र त्यापूर्वी पहाटेपासून भाविकांची गर्दी जी आहे ती हिऱ्याबू वाड्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. संस्कार भारती या संस्थेतर्फे दरवर्षी सिद्धेश्वर महाराजांची नंदीध्वजाची मिरवणूक हिऱ्याबू वाड्यापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जिथपर्यंत जात असते त्या संपूर्ण मार्गावरती अशा पद्धतीनं रांगोळीच्या पायघड्या घालण्याचं पायघड्या देखील घातल्या जात असतात. आणि अगदी कालपासून याची रांगोळीची तयारी जी आहे ती केली जाते. शेकडो किलो रांगोळीचा वापर करून जे आहे ते संपूर्ण मिरवणूक मार्गावरती अशा पद्धतीनं सुंदर अशी रांगोळी जी आहे ती रेखाटलेली असते. कित्येक किलोमीटरचा हा रस्ता आहे, हा संपूर्ण रस्त्यांवरती रांगोळीच्या पायघड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घातल्या जातात. दुपारी 12 वाजता हा अक्षता सोहळा होणार आहे. मात्र त्यापूर्वी सिद्धेश्वर भक्तांची गर्दी जी आहे ती हिऱ्याबू वाड्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जोशात जल्लोषात वाजत गाजत ही मिरवणूक जी आहे ती नंदीध्वजाची निघते आणि मानाचे साथी ध्वज या हिऱ्याबू वाड्यासमोरून निघतात आणि हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं सगळे सिद्धेश्वर भक्त जे आहेत ते संमती कट्टा या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणी महाराजांच्या योगदंडाचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न होत असतो. कॅमेरा पर्सन युपक दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.